नमस्कार, माझं नाव स्वाती आहे. फ्रेंड्स, मागील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट कॉमर्सचे 5 युनिट डिस्कस केलेले आहोत आणि त्यालाच आपण आज कंटिन्यू करणार आहोत. राहिलेले 5 युनिट आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत फ्रेंड्स. तर बघा, आपण त्या व्हिडिओमध्ये जे युनिट पहिला होतं बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस, दुसरा अकाउंटिंग अँड ऑडिटिंग, तिसरा बिझनेस इकॉनॉमिक्स, चौथा बिझनेस फायनान्स, पाचवा बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथड्स, सहावा बिझनेस मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर फ्रेंड्स, आपण 5 बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथड्स पर्यंत आपण डिस्कस केलं होतं. त्यातील टॉपिक्स कुठले महत्वाचे आहेत आणि हे 5 युनिट कुठले कुठले आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलं होतं फ्रेंड्स. जर कोणी ते व्हिडिओ पाहिलं नसेल तर शेवटी आय बटनमध्ये जाऊन आय बटनला क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता फ्रेंड्स. तुमच्यासाठी मी ते आय बटनवर अरेंज करते. तर चला पाहूयात, आज जे युनिट आहे ते आहे बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. बिझनेस मॅनेजमेंट याला आपण एक इंडिपेंडेंट पेपर, इंडिपेंडेंट सब्जेक्ट म्हणून आपण अभ्यास केलो बिझनेस मॅनेजमेंट. आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे सुद्धा वेगळं पेपर आपल्याला राहायचं. बिझनेस मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला या ठिकाणी कंबाईन करण्यात आलेला आहे. आणि हे जे युनिट आहे, युनिट 6 बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, हे सर्वात लेंदी आणि सर्वात जास्त जे कन्सेप्ट, सगळ्यात जास्त पॉइंट्स याच युनिटमध्ये आहे फ्रेंड्स. जितका अभ्यास केलो तितकं कमी आहे. पण आपल्याला ऍडव्हान्टेज हे पण असेल फ्रेंड्स की हे जे युनिट आहे ते समजून घ्यायला सोपं जातं आणि आपल्या डे टू डे लाईफशी थोडंसं जुडलेलं हे टॉपिक आहे फ्रेंड्स. म्हणजे दुसरे जसं स्टॅट म्हणा, इको, अकाउंटिंग आपण रिलेट करत नाही, पण हे बिझनेस मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आपल्याला थोडंसं इझी जातं समजायला आणि यातील प्रश्न सुद्धा आपल्या एक्झाम्स मध्ये जास्त चुकत नाहीत. जरी त्याला वाचून खूप दिवस जरी झालेले कन्सेप्ट असतील तरी ते कन्सेप्ट आपल्याला समजतात फ्रेंड्स. त्यामुळे ह्या जे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये चुकत नाहीत. मग एक वेळेस जेव्हा आपण अभ्यास करतो बिझनेस मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, हे करतानाच अभ्यास जर आपण थोडंसं जास्त वेळ देऊन, जरी हे लेंदी टॉपिक असेल तरी समजून घेताना, कन्सेप्ट समजून घेऊन जर अभ्यास केलो आपण, तर आपल्याला हे जे युनिट आहे नक्कीच एक्झाम मध्ये हेल्प करणार आहे फ्रेंड्स. कारण नेटच्या एक्झाम मध्ये असर्शन रिझन वर क्वेश्चन्स येतात आणि कंबाईन जे असतात कॉम्बिनेशन मध्ये ते क्वेश्चन्स असतात आणि महाराष्ट्र सेटच्या एक्झाम मध्ये सुद्धा थोडीशी त्याची डिफिकल्टी लेवल कमी दिसलेली आहे फ्रेंड्स. हे जे युनिट आहे बिझनेस मॅनेजमेंट आणि एचआरएमचं, तर आता चला पाहूयात यामध्ये कुठले गोष्टी महत्वाचे आहेत आणि याचं सिलेबस काय आहे ते. तर फ्रेंड्स, प्रिन्सिपल अँड फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. तर प्रिन्सिपल आणि फंक्शन ऑफ मॅनेजमेंट हे सर्वात वरी जसं पॉइंट देण्यात आलेलं आहे ना फ्रेंड्स, तितकंच महत्वाचं हे पॉइंट आपल्याला एक्झाम मध्ये आहे. कारण प्रिन्सिपल वर आणि फंक्शन्स वर नेहमी क्वेश्चन्स विचारले जातात. तर प्रिन्सिपल अँड फंक्शन्स, फंक्शन्स आपल्याला माहिती आहेत फ्रेंड्स मॅनेजमेंटचे, आपण खूप वेळेस अभ्यास केलो. पण ते एक पॉस डू कॉर्ब एक हे आहे फ्रेंड्स कन्सेप्ट, जे POSDCORB म्हणजेच प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग, रिपोर्टिंग आणि बजेटिंग, असं हे एक पॉइंट आहे फ्रेंड्स. म्हणजे आपल्याला एका शब्दामध्ये पॉस डू कॉर्ब म्हणून जेव्हा आपण अभ्यास करतो, तर एक लुथर गुलिक म्हणून एक ऑथर आहेत, तर त्यांचं हे एक, त्यांनी एक शब्द दिलेला आहे फ्रेंड्स. तर याप्रमाणे आपल्याला फंक्शन्स आपल्याला माहिती आहेत. सोबतच जे प्रिन्सिपल आहे हे तर फारच महत्वाचं आहे फ्रेंड्स. आपल्याला माहिती आहे सायंटिफिक मॅनेजमेंट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट आणि ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट आपण अभ्यास करतो हे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हे दोन तर नावं आठवत असतील प्रिन्सिपल ऑफ जेव्हा आपण मॅनेजमेंटचा अभ्यास करतो तेव्हा FW Taylor आणि फायल किती महत्वाचे आहेत. तर FW Taylorचे जे आहे सायंटिफिक मॅनेजमेंट, त्यालाच फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट म्हणतो, आणि जे फेवल आहे त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट म्हणतो. तर हे दोन्ही जे आहेत फ्रेंड्स यांचं आपल्याला खूप वेळेस एक्झाम मध्ये विचारतात. आता ते मॅथ्स द फॉलोइंग मध्ये जे असतं ना फ्रेंड, की इकडे 4 नावं दिलेले असतात. आता इकडे तुम्हाला ते जोड्या जुळा मध्ये पण विचारून घेतात की FW Taylorचं कुठलं आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे का सायंटिफिक आहे, फेअरचं कुठलं आहे, आता ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट आहे तर मॅक्स वेबरचं आहे. तर हे आपल्याला लक्षात राहायला पाहिजे फ्रेंड्स. आणि हेच या दोन फंक्शन आणि प्रिन्सिपल वर तर नेहमी एचआरएम मध्ये क्वेश्चन आलेलंच असतं फ्रेंड्स. तर आपल्याला एचआरएमचा अभ्यास करते वेळेस फ्रेंड्स आणखी एक गोष्ट सांगायचं म्हणजे, हे बिझनेस मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये दोन सब्जेक्ट जरी दिसत असतील तर फक्त दोन सब्जेक्ट नाही फ्रेंड्स, यामध्ये बिझनेस मॅनेजमेंट आहे,
ऑर्गनायझेशनल बिहेवियर पण ऍड करण्यात आलेला आहे आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स पण ऍड करण्यात आलेला आहे फ्रेंड्स, आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पण ऍड करण्यात आलेला आहे. म्हणून हे टॉपिक सगळ्यात लेंदी आहे, पण प्रिन्सिपल आणि फंक्शन जर तुम्ही समजून घेतला तर यावर नक्की दोन प्रश्न तुम्हाला येणार आहेत. तर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर फॉर्मल इनफॉर्मल काय असतं, ऑर्गनायझेशन मध्ये स्पॅन ऑफ कंट्रोल हे पण खूप महत्वाचं आहे फ्रेंड्स. नंतर रेस्पॉन्सिबिलिटीज अँड ऑथॉरिटीज असतात ते सोबत सोबत चालतात. तर आणखी एक गोष्ट म्हणजे जे फाईलचे 14 प्रिन्सिपल आहेत फ्रेंड्स, ते तर खूपच जास्त महत्वाचे आहेत फ्रेंड्स. म्हणजे त्यामध्ये डिव्हिजन ऑफ वर्क, अथॉरिटी, डिसिप्लिन, युनिटी ऑफ कमांड, युनिटी ऑफ डिरेक्शन, असे जे 14 प्रिन्सिपल्स आहेत फ्रेंड्स, त्यामध्ये नेहमी एक प्रश्न विचारलं जातं. आता हे जेव्हा मी केसेटचे एक्झाम दिले, त्या केसेटच्या एक्झाम मध्ये फ्रेंड्स स्पिरिट दे कॉर्प जे आहे सगळ्यात शेवटचं 14वा, आपण अभ्यास करते वेळेस स्पिरिट दे कॉर्प म्हणून एक आहे फ्रेंड्स, त्यामध्ये जे फाईलचे 14 प्रिन्सिपल्स आहेत ना त्यामध्ये, तर त्याची मिनिंग विचारून घेण्यात आलं होतं फ्रेंड्स. तुम्हाला खूप वेळेस 4-5 हे देतील, एक डेफिनेशन देण्यात येईल किंवा एक एक्सप्लेनेशन देण्यात येईल, आणि हे एक्सप्लेनेशन या 14 प्रिन्सिपल पैकी कोणाला लागू होईल असं सुद्धा विचारून घेण्यात येईल. म्हणून तुम्हाला हे 14 प्रिन्सिपल डिव्हिजन ऑफ वर्क, अथॉरिटी, नंतर सेंट्रलायझेशन आहे, स्केलर चेन आहे, पण जे युनिटी ऑफ कमांड आणि युनिटी ऑफ डिरेक्शन मध्ये नेहमी कन्फ्युजन होतं, आणि सोबतच जे स्पिरिट दी कॉप जे आहे फ्रेंड्स, त्याला म्हणजे आता एक एक ग्रुपला घेऊन जेव्हा आपण अभ्यास करतो ती खूपच महत्वाचं आहे. म्हणजे ग्रुपचं स्पिरिट असं त्याला मी लक्षात ठेवलं होतं, तर माझं ते प्रश्न बरोबर पण आलं होतं फ्रेंड्स. कारण फर्स्ट जे प्रोविजनल आन्सर की देण्यात आलेलं होतं त्यामध्ये ते रॉंग देण्यात आलेलं होतं, पण नंतर जेव्हा त्यांनी फायनल आन्सर की दिले त्यामध्ये त्यांनी करेक्शन करून देण्यात आलेलं होतं फ्रेंड्स ते. तर अशा प्रमाणे जे युनियन आहे स्ट्रेंथ, जे युनियन किंवा स्ट्रेंथ किंवा ग्रुप मध्ये जे युनिटी असतं त्याला स्पिरिट दे कॉप म्हणतात. तर युनिटी ऑफ कमांड, युनिटी ऑफ डिरेक्शन ह्याच ते एक्सपान्शन आहे युनिटी ऑफ कमांडचं. मग स्केलर चेन मध्ये गँग प्लँक म्हणून एक, मी फाईलचे तुम्हाला प्रिन्सिपल सांगायला फ्रेंड्स, जे फाईलच्या 14 प्रिन्सिपल मध्ये एक स्केलर चेन म्हणून पण एक आहे पॉइंट, त्यामध्ये गँग प्लँक म्हणून एक डायग्राम असतं. म्हणजेच कम्युनिकेशन जेव्हा फास्ट करायचं असतं आपल्याला आणि त्यामध्ये खूप काही पोझिशन्स असतात, आणि ते जेव्हा पोझिशन्स खूप काही जास्त फॉर्मल असल्यामुळे खूप काही वेळेस कम्युनिकेशन लवकर होत नाही, लवकर होऊ शकत नाही, त्यावेळेस आपण गँग प्लॅनचा युज करतो फ्रेंड्स. असे काही पॉइंट्स आहेत ते आपण डिटेल मध्ये नंतर स्टडी करणार आहोत फ्रेंड्स, पण हे जे पॉइंट्स आहेत फाईलचं जे 14 प्रिन्सिपल आहेत ते आपल्याला आलेच पाहिजेत. सायंटिफिक मॅनेजमेंट कोणाचं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट कोणाचं, ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट कोणाचं, FW टेलर, फायवेल, मॅक्स वेबर, हे तर खूपच महत्वाचे आहेत फ्रेंड्स. म्हणून मी तुम्हाला इतकं वेळ झालं, 5 मिनिट झालं मी यावरच बोलत आहे, कारण हे आहेच इतकं महत्वाचं. HRM म्हणलं तर याला सोडून नाहीच फ्रेंड्स, त्यामुळे मी तुम्हाला सांगायला की हे तुम्हाला आलंच पाहिजे. तर नंतर आपण पाहिलो मोटिवेशन अँड लिडरशिप जे कन्सेप्ट आहेत, हे तर मी म्हणले ना फ्रेंड्स, हे इतकं लेंदी टॉपिक आहे आणि इतकी सगळी गोष्टी यामध्ये इम्पॉर्टंट आहेत, पण सोपे पण तितकेच आहेत. तर मोटिवेशन आणि लिडरशिप कन्सेप्ट अँड थेरीज, तर फ्रेंड्स आपण मास्लोची जे थेरी बघतो, तर आता या वर्षी नेटमध्ये तर फर्स्ट पेपरमध्ये मास्लोची हायरार्की थेरी विचारून घेतली, तुम्ही सांगा. तर मोटिवेशनचे आणि लिडरशिपची थेरी फक्त आपल्याला कॉमर्स मध्येच इम्पॉर्टंट नसून पेपर फर्स्ट साठी सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे. मास्लोची तुम्हाला थेरी विचारलं ते पण पेपर फर्स्ट मध्ये. तर मास्लोची हायरार्की थेरी असेल, नीड हायरार्की थेरी तुम्हाला तर माहितच असेल फ्रेंड्स. त्यासोबत लिडरशिपचे काही इम्पॉर्टंट थेरीज आहेत, त्याचे कन्सेप्ट आणि ते थेरीज आपल्याला माहितच असायला पाहिजे. तर फ्रेंड्स मास्लोची जी हायरार्की, नीड हायरार्की थेरी आहे अब्राहम एस मास्लोने दिलेली, तर फ्रेंड्स त्यासोबतच हायजीन जे मोटिवेशन थेरी आहे, नंतर टू फॅक्टर, त्यालाच टू फॅक्टर थेरी म्हणतो आपण, म्हणजे त्यामध्ये एक हायजीन फॅक्टर असतं आणि दुसरं मोटिवेशनल फॅक्टर असतं. मला सांगायचं म्हणजे मास्लोची जे नीड हायरार्की थेरी आहे त्यातील स्टेप्स आपल्याला माहित असायला पाहिजे फ्रेंड्स, कुठले कुठे कोणते कोणते स्टेप आहेत. तर मास्लो मध्ये सर्वात अगोदर जे फिजिकल स्टेप आहे, दुसरं सिक्युरिटी, सोशल सेल्फ इस्टीम, सेल्फ ऍक्च्युलायझेशन, हे जे 5 स्टेप आहेत फ्रेंड्स तुम्हाला ते कधीही विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कारण हे मास्लोची नीड हायरार्की थेरी HRM म्हणलं तर फ्रेंड्स सगळ्याला त्याची ओळख, आपल्या HRM ची ओळखच आहे त्यानं. म्हणजे ऑर्गनायझेशनल बिहेवियर आपण स्टडी करतो तेव्हा मोटिवेशन आणि लिडरशिप हे तर फारच महत्वाचे कन्सेप्ट आहेत फ्रेंड्स. आपल्याला मॅक्लेलँडची नीड हायरार्की थेरी आहे फ्रेंड्स, सोबत आणखीन मॅगजॉगरची थेरी, एक्स अँड वाय थेरी आहे. तर हे जे सगळी थेरी आहे, नंतर ERG थेरी आहे, खूप काही थेरीज आहेत फ्रेंड्स आता मोटिवेशनल थेरीज मध्ये, आणि सर्वच महत्वाचे आहेत. तर हे तुम्हाला डिटेल मध्ये आपण एक दिवशी मोटिवेशनलचे जे आपण टॉपिक्स घेऊ त्यामध्ये सगळी थेरीज कव्हर करूयात फ्रेंड्स. पण मोटिवेशनल जे थेरीज इम्पॉर्टंट आहेत आणि तितकेच महत्वाचे लिडरशिपचे थेरी सुद्धा महत्वाचे आहेत फ्रेंड्स. लिडरशिप थेरी मध्ये
आपल्याला ग्रेट मॅन थेरी येते, ट्रेड थेरी, बिहेवियर थेरी खूप महत्वाचे असतात. पण लिडरशिप थेरी मध्ये आणखी एक कॉन्सेप्ट खूप महत्वाचा आहे फ्रेंड, जे की तुम्हाला या वर्षी मी सांगत आहे, मी लिहून द्या म्हणलं तर लिहून देते की महाराष्ट्र स्टेटच्या एक्झाम मध्ये तुम्हाला विचारण्यात येईल, म्हणजे येईल, जे आहे मॅनेजरियल ग्रीड. तुम्ही ऐकलं असाल तर मॅनेजरियल ग्रीड हे जे आहे फ्रेंड्स, ते आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, कारण ह्या वर्षी त्यावर एक लिडरशिप थेरीवर किंवा मोटिवेशनल थेरीवर या वर्षी आपल्याला स्किप झालेलं होतं क्वेश्चन. आणि जे प्रिन्सिपल आहेत फायलचे आणि FW टेलरशी रिलेटेड, ते सुद्धा तुम्हाला आलं म्हणजे आलंच पाहिजे फ्रेंड्स महाराष्ट्र सेटच्या या वर्षीच्या एक्झाम मध्ये, तर ते डेफिनेटली येणार, कारण हे पॉइंट्स कव्हर केलेच जातात प्रत्येक एक्झाम मध्ये. तर आता जे केसेटचे एक्झाम दिले होते त्यामध्ये मॅनेजरियल ग्रीड विचारण्यात आलेलं होतं फ्रेंड्स, जे रॉबर्ट ब्लेक आणि माउंटेनचं आहे. तर बेसिकली हे मॅनेजर ग्रीड हे जे कन्सेप्ट आहे फ्रेंड्स, हे रॉबर्ट ब्लेक आणि माउंटेननं दिलेलं आहे. त्यामध्ये चार कॉलम दिलेले असतात आणि म्हणजे त्यामध्ये कन्सेप्ट हे आहे की जे मॅनेजर आहे ते टास्क ओरिएंटेड म्हणजे जॉब ओरिएंटेड आहे, जॉब करून त्याला काम करून घ्यायचं आहे. आणि काय एम्प्लॉय ओरिएंटेड आहे म्हणजे एम्प्लॉईच्या हिताचं पण तो विचार करतो, म्हणजे त्याची भावनात्मक पण बाजू त्यामध्ये आहे का नाही. एम्प्लॉईशी एम्प्लॉय ओरिएंटेड म्हणजे पब्लिक ओरिएंटेड आहे का फक्त कामाला घेऊन जास्त ते सिरियस आहे, अशा पद्धतीचं त्यामध्ये कम्पॅरिझन दाखवलेलं आहे फ्रेंड. त्यामध्ये काही कंट्री क्लब, इम्प्रोवायझेशन टीम आणि जे टास्क असं काहीतरी आहे त्यामध्ये 1.9 1.9.1 1.1 9.9 असं जे चार रकाने आहेत आपण ते नंतर डिस्कस करूयात फ्रेंड्स. तुम्हाला फक्त एकदा ऐकल्यानंतर पण थोडस फॅमिलियर होता म्हणून तुमच्यासोबत डिस्कस केले. तर मोटिवेशन आणि लिडरशिप मध्ये जे महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगत आहे. नंतर कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि बिझनेस इथिक्स मध्ये आपल्याला इथिक्स आणि गव्हर्नन्स जे कंपनी चालवण्यासाठी अलीकडे बिझनेसेस चालवण्यासाठी कुठले कुठले रूल्स रेग्युलेशन आहेत आणि बिझनेस जे इथिक्स आहेत काय, व्हॅल्यूज नॉर्म्स जे काही आहेत ते कुठल्या कुठल्या पद्धतीचे आहेत ते पाहायचं आहे. सोबतच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कन्सेप्ट अँड फंक्शन ऑफ HRM. तर फंक्शन्स मध्ये आपल्याला नेहमी मॅनेजरल फंक्शन्स आणि ऑपरेटिव्ह फंक्शन्स असे दोन त्यामध्ये टाइप्स पडलेले आहेत फ्रेंड्स. त्यामध्ये आता फंक्शन्स तर आपल्याला माहितच आहेत, जे मॅनेजर करतं त्यालाच प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग हे तर आपले नॉर्मल फंक्शन्स आहेत फ्रेंड्स. पण जे ऑपरेटिंग फंक्शन्स आहेत तर त्यामध्ये आपल्याला फ्रेंड्स नेहमीसाठी आठवण ठेवूनच घ्यायचं आहे की ऑपरेटिव्ह फंक्शन्स जे आहेत ते आपल्याला मुकपाट झाले पाहिजेत फ्रेंड्स. म्हणजे तुम्हाला मी सांगायला की फ्रेंड्स जे ऑपरेटिव्ह फंक्शन्स आहेत त्यामध्ये मुकपाट म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ हे आहे फ्रेंड्स की आपल्याला ऑपरेटिव्ह फंक्शन्स कुठले आहेत म्हणजे त्यामध्ये प्रोक्रुटमेंट, डेव्हलपमेंट, मोटिवेशन आहे, मेंटेनन्स आहे, इंटिग्रेशन आहे, असे काही 5-7 जे गोष्टी आहेत फ्रेंड्स, 5-7 जे त्यामध्ये आणखी पुढे क्लासिफिकेशन झालेलं आहे ऑपरेटिव्ह फंक्शन्स मध्ये, ते प्रोक्रुटमेंटच्या अंडर काय काय येतं, डेव्हलपमेंटच्या अंडर काय येतं, मोटिवेशनच्या अंडर काय येतं, मेंटेनन्सच्या अंडर काय येतं, हे आपल्याला पाठ करायचं आहे फ्रेंड्स. म्हणजे हे आपल्याला पाठ करायचं म्हणजे कन्सेप्ट समजून घ्यायचं आहे. तर प्रोक्रुटमेंट म्हणजे आता कसं रिटेन कसं आणायचं, म्हणजे आता HRM आहे, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे एम्प्लॉई, आता एम्प्लॉयर काय करतं, एम्प्लॉईला हायर करतं, म्हणजे कंपनी किंवा बिझनेस काय करते किंवा कुठलंही ऑर्गनायझेशन काय करतं, कंपनीमध्ये एम्प्लॉईला हायर करते, म्हणजे चांगलं ह्युमन रिसोर्स आपल्यापर्यंत आणण्यासाठी प्रोक्रुटमेंटच्या पहिल्या स्टेज मधून जावं लागतं, म्हणजे जॉब अनालिसिस, त्यामध्ये त्याची मिनिंग काय, नंतर प्लॅनिंग काय राहते, रिक्रुटमेंट काय राहते, सिलेक्शन काय राहते, प्लेसमेंट काय राहते, सोबतच इंडक्शन, म्हणजे खूप काही गोष्टी आहेत फ्रेंड्स. तर ते प्रोक्रुटमेंट अंडर येतात. तर हे 5-6 गोष्टी आणि यापैकी काहीतरी 2-3 वेगळे दिले आणि यापैकी कुठले प्रोक्रुटमेंटच्या अंडर येतात आणि डेव्हलपमेंटच्या अंडर काय येतात, आता ट्रेनिंग येतं समजा, करिअर प्लॅनिंग, सक्सेशन प्लॅनिंग येतं, तर डेव्हलपमेंटच्या अंडर ट्रेनिंग आणि प्रोक्रुटमेंटच्या अंडर प्लॅनिंग किंवा सिलेक्शन प्लेसमेंट येते हे आपल्याला माहित जेव्हा असतं तेव्हाच तर आपण कॉम्बिनेशनचे आन्सर देऊ शकतो फ्रेंड्स. आता तुम्हाला महाराष्ट्र सेटच्या परीक्षामध्ये दिलं समजा डेव्हलपमेंट दिलं आणि डेव्हलपमेंट खाली ट्रेनिंग दिलं, करिअर प्लॅनिंग दिलं, सक्सेशन दिलं आणि एक रिक्रुटमेंट दिलं, यापैकी कुठलं हे जे आहे जे की म्हणजे ऑड आहे यामध्ये म्हणून विचारलं की ज्या हे डेव्हलपमेंटच्या अंडर येत नाही म्हणून विचारलं, तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की प्रोक्रुटमेंटच्या अंडर सिलेक्शन येतं किंवा रिक्रुटमेंट येतं, तर डेव्हलपमेंट मध्ये ते येणार नाही. हे आपल्याला असं लॉजिकली किंवा अनालिटिकल थिंकिंग सोबत आपण आपल्या आपल्याला अभ्यास करावा लागेल फ्रेंड्स. तर सोबत मोटिवेशन म्हणजे काय राहते, आता मोटिवेशन मध्ये जॉब इव्हॅल्युएशन झालं, परफॉर्मन्स अप्रेझल आणि हे खूप महत्वाचं कन्सेप्ट आहे फ्रेंड. परफॉर्मन्स अप्रेझल आणि पोटेन्शियल जे काही अप्रेझल असतं ते खूप महत्वाचं आहे. नंतर कंपन्सेशन ऍडमिनिस्ट्रेशन हे सोबत 360 डिग्री परफॉर्मन्स अप्रेझल हे सर्व आपल्याला नंतर बघायचं आहे फ्रेंड्स. तर आता कलेक्टिव्ह बार्गेनिंग काय आहे,
नंतर वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट आहे, तर कलेक्टिव बार्गेनिंग. आता काही वेळेस जे कंपनी आहे, जे ऑर्गनायझेशन आहे, त्यामध्ये आणि एम्प्लॉई मध्ये खूप काही वेळेस कुठले तर मतभेद होतात, तर ते मतभेद टाळण्यासाठी कलेक्टिव बार्गेनिंग, मग मधलं जे काही जे मिडल मॅन असतात ते कोणी, आता ते वाद सोडवणारे किंवा मतभेद होऊ नये म्हणून त्या ठिकाणी मीटिंग वगैरे घेऊन त्या ठिकाणी निगोशिएशन केलं जातं, आणि त्याच ह्याला कलेक्टिव बार्गेनिंग म्हणजे बार्गेनिंग केलं जातं फ्रेंड्स. नंतर वर्कर्स पार्टिसिपेशन काय मॅनेजमेंट मध्ये हे आपल्याला पाहायचं आहे. नंतर खूप काही गोष्टींना म्हणजे आता आपल्याला फ्रेंड्स हे जे एचआरएम आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेच आहे की मॅनेजरियल फंक्शन म्हणजे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग येतं, आणि ऑपरेटिव्ह फंक्शन म्हणजे पूर्ण एचआरएम येतं फ्रेंड्स. तर ऑपरेटिव्ह मध्ये जे कुठले चार आपले स्टेज, चार पाच आपले स्टेप आहेत, आणि त्याच्या अंडर जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला कव्हर करायचं आहे फ्रेंड्स. तर नंतर आहे पर्सनॅलिटी. आता या ठिकाणाहून सुरू होणार फ्रेंड जे ऑर्गनायझेशनल बिहेवियर आहे, तर परसेप्शन काय, ऍटिट्यूड काय, इमोशन्स काय, ग्रुप डायनामिक्स काय असतात, पॉवर पॉलिटिक्स, कन्फ्लिक्ट काय असतात, निगोशिएशन काय असतात, स्ट्रेस मॅनेजमेंट काय आहे, ऑर्गनायझेशनल कल्चर, ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट अँड ऑर्गनायझेशनल चेंज, त्यामध्ये रेजिस्टंट टू चेंज, असं काही खूप काही कन्सेप्ट आहेत फ्रेंड्स. आता हे तुम्हाला याच्यावरून समजलं असेल की एचआरएम नेमकं कशाबद्दल आहे ते फ्रेंड्स. तर खूप काही वेळेस परसेप्शनचे डेफिनेशन विचारून घेतात, ऍटिट्यूडची, ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट मध्ये, ऑर्गनायझेशनल चेंज मध्ये काय फरक आहे ते विचारून घेतात. तर अशा पद्धतीने फ्रेंड्स आपण हे सर्व टॉपिक्स नंतर कव्हर करणार आहोत. आता पाहूयात युनिट 7 बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. तर फ्रेंड्स पहिला आहे ओव्हरव्ह्यू ऑफ इंडियन फायनान्शियल सिस्टीम. तर सर्वात अगोदर ओव्हरव्ह्यू देण्यात आलेला आहे फ्रेंड्स, आणि इंडियन फायनान्शियल सिस्टीम असं म्हणण्यात आलेलं आहे. तर कम्प्लीट ओव्हरव्ह्यू म्हणजे कम्प्लीट फायनान्शियल सिस्टीम आपल्याला काय आहे जर समजून घेतलं फ्रेंड्स, तर पुढे आपल्याला काहीच अभ्यास करायची गरज नाही. मी जेन्युइनली सांगायले की बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हे एक जे पहिलं पॉइंट आहे ओव्हरव्ह्यू ऑफ इंडियन फायनान्शियल सिस्टीम. तर त्यामध्ये येतं फायनान्शियल इन्स्टिट्यूशन येतात, फायनान्शियल मार्केट येतं, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आणि फायनान्शियल सर्व्हिसेस, आणि जे पुढचे जे काही पॉइंट्स आहेत फ्रेंड्स, मग त्यामध्ये बँकिंग येतं, कॅपिटल मार्केट येतं, मनी मार्केट येतं, लीज फायनान्सिंग, प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, जे काही आता कुठलंही तुम्ही टर्म त्यामध्ये लावू शकता फ्रेंड्स, टाइप बँक्सचे टाइप्स म्हणा, ऑर्गनाइज्ड मार्केट म्हणा, अनऑर्गनाइज्ड म्हणा, हे सर्व ओव्हरव्ह्यू ऑफ इंडियन फायनान्शियल सिस्टम. आपण तुम्ही तेवढंही एक पॉइंट कम्प्लीट करून गेलात तर महाराष्ट्र सेट मधील मी सांगते फ्रेंड बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचे एकही जे या युनिटवर येणारा एकही प्रश्न आपलं चुकणार नाही, मी तुम्हाला खात्रीने सांगते फ्रेंड. कारण जे आहे आता जे ओव्हरव्ह्यू आहे फायनान्शियल सिस्टीम म्हणजेच एक चार कंपोनंट बनलेली आहे, जे की आहे मी तुम्हाला आता सांगितले फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, त्यामध्येच आपल्याला जे बँकिंग येतात, नॉन बँकिंग येतात, नंतर फायनान्शियल मार्केट, मार्केट मध्ये काय येते फ्रेंड्स, आपलं शेअर मार्केट जे काही आहे, स्टॉक मार्केट जे आहे, मनी मार्केट काय आहे, कॉल मनी काय आहे, हे जे असतं मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म साठी जे फंड्स येतात, तर हे जे आहे ते मनी फायनान्शियल मार्केटशी रिलेटेड आहे. आणि फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे शॉर्ट टर्म साठी इन्स्ट्रुमेंट्स, लॉंग टर्म साठी कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट येतात, तर ट्रेझरी बिल्स वगैरे जे मनी मार्केटमध्ये शॉर्ट टर्म साठी, लॉंग टर्म साठी जे असतात, आणि फायनान्शियल सर्व्हिसेस. तर तुम्ही हे एकच पॉइंट कम्प्लीट स्टडी करून जावा फ्रेंड्स, तुम्हाला पुढचं काही अभ्यास करायची गरज पडणार नाही फ्रेंड्स. तर हे म्हणजे मी याचं महत्व पटवून देण्यासाठी, हे ओव्हरव्ह्यू आणि फायनान्शियल सिस्टीमचं महत्व पटवून देण्यासाठी सांगत आहे फ्रेंड्स, की याला तुम्हाला डीप मध्ये अभ्यास करावा लागेल म्हणून. असं नाही की तुम्ही म्हणले म्हणून पहिलं चॅप्टर आणि पहिला पॉइंट एक अभ्यास केला आणि झाला, असं नाही फ्रेंड्स. पुढे जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत त्यालाच रिलेटेड आता पुढे काय टाइप्स ऑफ बँक आहेत, कमर्शियल बँक कुठले, RRBs कुठले, फॉरेन बँक कुठले, कॉपरेटिव्ह बँक कुठले, आपल्याला खूप जास्त म्हणजे काय प्रश्न विचारतं टाइप्स ऑफ बँक मध्ये फ्रेंड्स, जे इव्होल्युशन आहे, इस्टॅब्लिशमेंट आहे, कुठली बँक कधी आली, RRB केव्हा आले, फॉरेन बँक कधी आले, कॉपरेटिव्ह बँक कधी आले. तर RRB केव्हा आले हे प्रश्न विचारू शकतात फ्रेंड्स, 1975 म्हणून आपल्याला उत्तर माहित असायला पाहिजे. तर 1975 मध्ये RRB झालेले आहेत, तर इस्टॅब्लिशमेंट सगळ्याचं आता फॉरेन बँकचं 1982. त्याचप्रमाणे कॉर्पोरेटिव्ह बँक मध्ये फ्रेंड्स नेहमी जे स्तर आहे, जे कॉर्पोरेटिव्ह बँक हे स्टेट कॉर्पोरेटिव्ह बँक असतात, डिस्ट्रिक्ट असतात आणि प्रायमरी क्रेडिट सोसायटी पद्धतीने तीन स्तर वर काम करतात, तर हे कॉर्पोरेटिव्ह बँक वर नेहमी प्रश्न विचारले जाते फ्रेंड्स. आणि सोबतच आपल्याला फ्रेंड्स ते एक जे बँक आहेत ते बँक कोणती बँक कुठल्या पद्धतीनं काम करतात आणि त्याला रिकमेंडेशन म्हणजे कोणाच्या रिकमेंडनं ते बँक आलेले आहेत हे पण प्रश्न फार वेळेस विचारून घेतात फ्रेंड्स. सर्वात महत्वाचं फ्रेंड्स आता सांगते तुम्हाला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर
हमखास म्हणजे नेहमी ते लिखित असल्यासारखं आहे फ्रेंड्स. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इतकं महत्त्वाचं कन्सेप्ट आहे आपल्या नेट मध्ये, यूजीसी नेट मध्ये, सेट मध्ये. तर आरबीआय वर नेहमी प्रश्न विचारलं जातं, मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी यावर प्रश्न डेफिनेटली विचारलं जातं. आरबीआय ची स्थापना कधी झाली आणि कोणाच्या रिकमेंडेशन न झालेली आहे, त्यासाठी कुठलं कमिशन आलेलं होतं, कॉमर्स विद्यार्थी आहे, कुठल्याही फॅकल्टी मध्ये आणि कुठलेही करिअर ऑप्शन चूज करते वेळेस काही असे पॉइंट्स असतात फ्रेंड जे आपल्याला आलेच पाहिजे आणि त्याबद्दल माहिती असायलाच पाहिजे. आता आरबीआयचे जेव्हा आपण डिस्कशन करतो तर फ्रेंड्स त्याच्या पूर्ण डीप मध्ये, इतकं डीप मध्ये की जे 2018 पेपर होतं 2018-19, तर त्यामध्ये सुद्धा आरबीआय वर प्रश्न विचारण्यात आलेलं होतं फ्रेंड्स की आरबीआय ही कुठल्या कुठल्या देशासाठी काम करते. त्यामध्ये पाकिस्तान, म्यानमार हे सुद्धा ऑप्शन देण्यात आलेले होते फ्रेंड्स. तर आता खूप जणांना, ज्यांना हिस्ट्री माहित नाही त्याला, कोणाला पाकिस्तानसाठी काम केलेलं आहे हे जरी, म्हणजे स्वातंत्र्य झाल्यानंतर जून पर्यंत 1948 पर्यंत पाकिस्तानसाठी सुद्धा आरबीआय काम केलेली आहे, म्यानमार साठी काम केलेले आहे. बेसिकली पाकिस्तान आणि म्यानमार हे आपल्याच देशाचे भाग होते, नंतर ते सेपरेट झाल्यामुळे आपल्या देशाची मध्यवर्ती बँक असल्यामुळे तिकडे काम केलेली नाही. पण काही दिवस ती म्यानमार आणि पाकिस्तान मध्ये सुद्धा काम केलेली आहे, म्हणजे तिथलं सुद्धा जे काही बँकिंगचं कंट्रोल आहे ते जे आपली आरबीआय न पाहिलेलं आहे. तर त्याच पद्धतीने आरबीआय ची स्थापना खूप वेळेस विचारतात फ्रेंड्स, जे 1 एप्रिल 1935 पासून आरबीआय चे जे ऍक्ट आहे 1934, नंतर कोणाच्या रिकमेंडेशन सोबत आलेलं होतं रॉयल कमिशन जे होतं इंडियाचं, ते 1926 ला ते रॉयल कमिशन आलेलं होतं, तर रॉयल कमिशनला हिल्टन यंग कमिशन असं म्हणतात. हे सुद्धा प्रश्न तुम्हाला खूप वेळेस विचारलं जातं फ्रेंड्स, जे रॉयल कमिशन आहे ते हिल्टन यंग कमिशन, त्याच नाव या हिल्टन यंग कमिशन आहे, त्याच्या रिकमेंडेशन सोबत 1926 ला आरबीआय ची स्थापना स्टार्ट झालेली आहे फ्रेंड्स, म्हणजे आरबीआय आलेला आहे. तर फायनली असंच या कमिशनच्या रिकमेंडेशन नंतर आपल्याला 1934 मध्ये ऍक्ट पास होऊन 1935 मध्ये 1 एप्रिल 1935 पासून फोर्स मध्ये आपली आरबीआय आलेली आहे फ्रेंड्स. तर आरबीआय साठी कुठले रूल्स आहेत आणि जे कमर्शियल बँक साठी आरबीआय चे रूल्स चालतात का, आणखी दुसरे कुठले रूल्स आहेत, ऍक्ट आहे का बँकिंगचे ऍक्ट आहेत, असे प्रश्न आपल्याला विचारले जातात फ्रेंड्स नेहमीसाठी. तर आपल्याला आरबीआय हे टॉपिक कम्प्लीट एकदम परफेक्ट करायचं आहे फ्रेंड्स, आणि आरबीआय बद्दल तर आपल्याला माहित असणं फारच आवश्यक आहे. ओके, तर चला पाहूयात नेक्स्ट जे पॉइंट आहे, बँकिंग सेक्टर रिफॉर्म्स इन इंडिया इव्होल्युशन. तर आपल्याला बँकिंग सेक्टरचं माहित असायला पाहिजे फ्रेंड्स. पण आता या ठिकाणी रिफॉर्म्स जे विचारलेलं आहे, जे बेसल नॉर्म्स आहेत, रिस्क मॅनेजमेंट जे आहे, एनपीए आहे, नॉन परफॉर्मिंग ऍसेट मॅनेजमेंट ज्याला म्हणतो आपण, हे सर्व प्रश्न जे मॉडर्न जे आहेत फ्रेंड्स. आता मॉडर्न म्हणजे बेसल नॉर्म कशासाठी आलेले आहेत, बेसिकली रिस्क मॅनेजमेंट करण्यासाठी. खूप काही लोक लोन्स उचलतात आणि लोन्स परत देत नाहीत, ते डेप्ट जे असतात ते बॅड डेप्ट होऊन जातात. तर त्या डेप्टला कसं रिकवर करता येईल, आणि खूप काही जणांचं जे बँकिंग आपलं सिस्टीम आहे फ्रेंड्स, म्हणजे बँकिंगचं प्रोसेस समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर बँक मध्ये लोकच पैसे जमा करतात आणि बँक लोकांनाच पैसे देते, तर ही प्रोसेस काय आहे ते समजल्यानंतर आपल्याला बेसल नॉर्म समजेल की बेसल नॉर्म ऍक्च्युली रिस्क मॅनेजमेंट साठी. जर तुमच्याकडे कॅपॅसिटी नसेल, जे कॅपिटल ऍडिक्युसी त्यामध्ये रेशियो म्हणून एक दाखवलं जातं, तुमच्याकडे कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही पुढे लोन देऊच नका, की तुमच्यावर बॅड डेट जर जास्त हो, जे रिकवर होणार नाहीत असले लोन तुम्ही कोणत्या लिमिट पर्यंत देऊ शकता कस्टमरला, आणि कोणत्या लिमिट पर्यंत तुम्ही स्वतःवर बंधनकारक ठेवावं, हे काही तुम्हाला जे काही त्यासाठी रूल्स रेग्युलेशन देण्यात आलेले आहेत फ्रेंड्स, ते बेसल नॉर्म्स मध्ये देण्यात आलेले आहे. बेसल 1, बेसल 2, बेसल 3, ऑल ओव्हर द वर्ल्ड ते बेसल नॉर्म कधी आलं आणि कशासाठी आलं हे सर्व आपण डिटेलमध्ये पाहूयात. फायनान्शियल मार्केट जे आहे ते खूप महत्वाचं आहे, मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट. तर फ्रेंड जे मनी मार्केट आहे त्यामध्ये ट्रेझरी बिल, कमर्शियल पेपर्स, कमर्शियल बिल्स, बिल्स ऑफ एक्सचेंज असे पॉइंट असतात. आणि ट्रेझरी बिल्स किती दिवसाचे असतात, 90 दिवसाचे असतात, 182 दिवसाचे असतात, किती दिवसाचे राहत नाही म्हणून सुद्धा प्रश्न विचारून घेतात फ्रेंड्स. आता ते 365 दिवसाचे असतात का राहत नाहीत, तर हे फ्रेंड्स आपल्याला ट्रेझरी बिल सुद्धा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे, आणि मनी मार्केटचे सगळेच इन्स्ट्रुमेंट आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे तसं म्हणलं तर. आणि नंतर कॅपिटल मार्केट तर खूपच जास्त महत्वाचं आहे फ्रेंड्स, तर त्यामध्ये देण्यात आलेलं आहे फ्रेंड्स. तर हे जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मार्केट जे आहेत, मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट, बेसिकली तुम्हाला कन्सेप्ट माहितच असेल फ्रेंड्स की कुठल्याही बिझनेसला, कंपनीला फंडची म्हणजेच कॅपिटलची गरज असते, आणि फंड रेज करण्यासाठी म्हणजेच त्या कंपनीला पैसे जे लागतात, आणि ते पैसे फंड आपण ज्याला अभ्यास करताना आपण जे फंड म्हणतो, ते फंड जमा करण्यासाठी किंवा ते फंड गोळा करण्यासाठी
मनी मार्केट म्हणजे शॉर्ट टर्मचे इन्स्ट्रुमेंट असतात, म्हणजे मनी मार्केट थ्रू कमी कालावधीचे म्हणजे शॉर्ट टर्म साठी फंड रेज केलं जातं, आणि कॅपिटल मार्केट थ्रू काय केलं जातं, लॉंग टर्म साठी फंड जे आहे रेज केलं जातं. तर फ्रेंड्स, फंड रेज करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट असतात लॉंग टर्म मध्ये ते कॅपिटल मार्केट मध्ये असतात, त्यालाच आपण काय म्हणतो, स्टॉक एक्सचेंज म्हणतो, शेअर मार्केट म्हणतो, कॅपिटल मार्केट म्हणतो. तर त्याच पद्धतीने फ्रेंड्स, मनी मार्केट मध्ये ट्रेझरी बिल्स येतात, कमर्शियल पेपर्स, कमर्शियल बिल्स, बिल्स ऑफ एक्सचेंज, खूप काही आता त्यामध्ये किती दिवसाचे कॉल मनी असते. तर फ्रेंड, हे सगळे पॉइंट आपल्याला डिटेल मध्ये कव्हर करायचं आहे. तर मनी मार्केट आहे त्यापासून वर्किंग कॅपिटल साठी फंड रेज केलं जातं, म्हणजे कमी कालावधीचं आहे, त्यामध्ये रिस्क सुद्धा कमी असते म्हणून. आणि कॅपिटल मार्केट मध्ये लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट केलं जातं, आणि त्यामध्ये म्हणजे आपले शेअर्स इश्यू केले जाते, कंपनी शेअर इश्यू करतात आणि शेअर्स ते स्टॉक मार्केट मध्ये विकते, ते शेअर थ्रो त्यांना रेज म्हणजे जे पब्लिक इश्यू आहे, प्रायव्हेट इश्यू आहे, त्यानंतर आयपीओ जे आहे, प्रिफरन्स शेअर, शेअर इक्विटी, डिबेंचर्स, हे सर्व जे रिलेट करतात ते कॅपिटल मार्केटशी करतात फ्रेंड. तर हे कॅपिटल मार्केट हे यामध्ये रिस्क पण हाय असतं, आणि फिक्स्ड कॅपिटल साठी जसं इकडे मनी मार्केट मध्ये वर्किंग कॅपिटल साठी हे मनी मार्केटला युज केलं जातं, तर कॅपिटल मार्केट थ्रू काय केलं जातं, म्हणजेच जे आपलं फिक्स्ड कॅपिटल आहे ते जनरेट केलं जातं फ्रेंड्स. तर हे सर्व आपल्याला पाहायचं आहे. कॅपिटल मार्केटमध्ये सगळ्यात मोठे इन्स्टिट्यूशन येतं सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज अँड बोर्ड ऑफ इंडिया जे आहे. तर त्याची स्थापना विचारली जाते, नंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज काय आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज काय आहे, ओटीसी वगैरे काय आहे, ते आपण सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. ते एडीआर जेडीआर जे टाइप्स आहेत आपण पाहिलो, जे फॉरेन पोर्टफोलिओ मॅनेजमेंट मध्ये, ते सुद्धा स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट आहेत फ्रेंड्स, जे की ग्लोबली आपण युज करतो. तर हे सर्व आपल्याला डिटेल मध्ये पाहायचं आहे. तर चला पुढे पाहूया, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे डेव्हलपमेंट ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, एफडीआय ज्यांना म्हणतो नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, एनबीएफसी. तर जे आता या ठिकाणी आले फ्रेंड्स, आतापर्यंत आपण कमर्शियल पाहिलो, आरआरबी पाहिलो आणि फॉरेन बँक पाहिलो. तर आता पुढे हेच डेव्हलपमेंट जे बँक आहेत, आयडीबीआय त्यामध्ये येतं, आयसीआयसीआय येतं, तर अशी बँक ज्यांच्यामुळे आपल्या देशाला डेव्हलपमेंट करण्यामध्ये मदत झालेली आहे, आणि जे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट साठी आयडीबीआय सारखे संस्था किंवा एचडीएफसी बँक म्हणा, तर हे सर्व जे बँक आहेत आयसीआयसीआय सारखे, तर हे सर्व बँक नंतर डेव्हलपमेंट बँक मध्ये येतात फ्रेंड. डेव्हलपमेंट बँक येतात, त्यांचं खूप मोठं रोल आणि खूपच महत्वाचं असं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे फ्रेंड इकॉनॉमी मध्ये, इंडियन इकॉनॉमी मध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी, ग्रोथ करण्यासाठी. हे जे बँक असतात आयडीबीआय सारखे, आयआरबीआय सारखे, आयसीआयसीआय सारखे, त्यांसारखं सिडबी म्हणा. आणि फ्रेंड, सगळ्यात मोठं मी विसरलो होती एक पॉइंट, जे नॅशनलायझेशन ऑफ बँक आहे, बँकेचं जेव्हा आपण इव्होल्युशन पाहतो तर नॅशनलायझेशन ऑफ बँक आहे ते खूप महत्वाचं पॉइंट आहे फ्रेंड्स. म्हणजे एसबीआयचं नॅशनलायझेशन, सगळ्यात अगोदर नॅशनलायझेशन आरबीआय बँकेचं झालं, नंतर एसबीआयचं झालं, त्यानंतर जे 19 बँक आहेत त्यांचं नॅशनलायझेशन झालं, आता सध्याला 6 जी बँक आहेत त्यांचे नॅशनलायझेशन. तर कंटिन्युअसली हे नॅशनलायझेशन इव्होल्युशन आहे बँकिंग सिस्टम मध्ये, काय काय अपडेट केलेले आहेत हे सर्व आपल्याला पाहायचं आहे फ्रेंड्स. नॅशनलायझेशन ऑफ बँक जेव्हा आपण टॉपिक घेतलो, तर त्यावेळेस जे इयर्स आहेत फ्रेंड्स नेहमी विचारून घेतात, जे एक्झामिनर आहे त्याचं फेवरेट टॉपिक आहे, त्यांचे जे मेंटल स्टेट आहे त्यावरून आपल्याला समजते की हे इयर्स नेहमी विचारून घेतात. तर आपल्याला तर ते अभ्यास केलंच पाहिजे फ्रेंड. मी तुम्हाला नेहमी सांगते ते 80-20 प्रिन्सिपल वापरावंच लागेल आपल्याला, म्हणजे जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ते तर पाठ करून ठेवावंच लागेल. आता फायनान्शियल सेक्टरचे रिफॉर्म्स काय आहेत, इन्क्लुडिंग फायनान्शियल इन्क्लुजन, डिजिटलायझेशन काय इन बँकिंग, नंतर फायनान्शियल सर्व्हिसेस, इंटरनेट बँकिंग काय आहे, मोबाईल बँकिंग काय आहे, डिजिटल पेमेंट काय आहे. आता डिमोनिटायझेशन झाल्यानंतर तेव्हापासून तर आता जे मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आहे खूपच जास्त झालेले फ्रेंड्स. कॅश मध्ये सगळे व्यवहार कमी करण्यात आलेले आहेत आणि सगळे डिजिटली सगळ्यात जास्त जे चालत आहे ते चालत आहे फ्रेंड्स. तर हे इव्होल्युशन कसं करण्यात आलेलं आहे, काय काय इन्क्लुजन डिजिटली फायनान्शियल जे रिफॉर्म्स आहेत फायनान्शियल सेक्टर मध्ये पाहायला भेटत आहेत ते आपल्याला अभ्यास करावा लागेल. इन्शुरन्स आणि इन्शुरन्सचे टाइप्स काय आहेत, लाईफ इन्शुरन्स काय आहे, एलआयसी आता सध्याला प्रायव्हेटाईज झालेला आहे फ्रेंड्स, म्हणजे आयपीओ मार्फत एलआयसीचं काही पोर्शन आता सध्याला जे पब्लिक होती अगोदर एलआयसी आता प्रायव्हेट करण्यात येत आहे, तर ते डिटेल मध्ये पाहूयात आपण. एलआयसीची स्थापना कधी झालेली आहे, नंतर लाईफ इन्शुरन्स जे जनरल इन्शुरन्स आहे, रिस्क क्लासिफिकेशन काय, मॅनेजमेंट काय, फॅक्टरी लिमिटेशन. तर फ्रेंड्स, रेग्युलेटरी जे बॉडी आहे इन्शुरन्स साठी, रेग्युलेटरी जे बॉडी आहे आयआरडीए, हे सर्व आपण बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये पाहणार आहोत फ्रेंड्स. त्यासोबतच मी तुम्हाला जे पॉइंट सांगितले की फायनान्शियल सिस्टीम हे सर्वात महत्वाचं आहे, आरबीआय दुसरा सर्वात महत्वाचं आहे, त्यानंतर मनी मार्केट, कॅपिटल मार्केट ते तर महत्वाचं आहेच आहे,
आणि सोबत म्हणजे नॅशनलायझेशन ऑफ बँक्स आणि त्यांची जे स्थापना आहे हे खूप महत्त्वाचं आहे फ्रेंड्स. तर बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये सोबत मॉनिटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसी, त्यामध्ये जे इन्स्ट्रुमेंट आहेत मॉनिटरी पॉलिसीचे, जे CRR आहे, SLR आहे, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, सोबत ओपन मार्केट, हे जे आहेत फ्रेंड्स हे खूप महत्वाचे आहेत. आता पाहूयात युनिट 8 मार्केटिंग मॅनेजमेंट. तर फ्रेंड्स मार्केटिंग मध्ये मार्केटिंग कन्सेप्ट आणि अप्रोचेस पाहायचे आहेत, मार्केटिंग चॅनेल्स कुठले कुठले असतात, मार्केटिंग मिक्स म्हणजेच तुम्हाला प्रोडक्ट प्राइस प्लेस आणि प्रमोशन. तर फ्रेंड्स या पद्धतीनं मार्केटिंग मिक्स नंतर स्ट्रॅटेजिक जे आहेत, मार्केटिंग प्लॅनिंग, मार्केटिंग सेगमेंटेशन, हे सेगमेंटेशन फार महत्वाचं आहे फ्रेंड्स. त्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. जे सेगमेंटेशन STP ज्याला म्हणतो आपण, सेगमेंटेशन, टार्गेटिंग आणि पोझिशनिंग. आणि टार्गेटिंग आपण अभ्यास करतो फ्रेंड्स, त्यामध्ये सेगमेंट मध्ये खूप काही टाईप्स असतात, पुढे नीचे असते, लोकल असते, इंडिव्हिज्युअल असते, तर त्याचे आपल्याला डिफरन्सेस माहित असायला पाहिजे. नंतर प्रोडक्ट डिसिजन कन्सेप्ट, प्रोडक्ट लाईन, तर प्रोडक्ट लाईफ सायकल, तर न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंटचे जे प्रोसिजर आहे ते आपल्याला प्रोसेस जे आहे न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंटचं जे प्रोसेस आहे फ्रेंड्स ते नेहमी आपल्याला विचारतात. म्हणजे इनोव्हेटर्स, अर्ली अडॉप्टर, तर त्यामध्ये जे 4-5 स्टेप आहेत म्हणजे इनोव्हेटर, अर्ली अडॉप्टर, अर्ली मेजॉरिटी आणि लेट मेजॉरिटी अँड गार्ड्स, असं 4-5 पॉइंट आहेत फ्रेंड, 4-5 स्टेप आहे, त्याच्या थ्रू आपल्याला एक प्रोडक्ट डेव्हलप होतं. तर ते जे म्हणजे कुठलंही प्रोडक्ट मार्केटमध्ये आल्यानंतर त्याला रेस्पॉन्स कसं भेटतं कस्टमरचं, ते खूप वेळेस विचारतात फ्रेंड्स प्रोडक्टशी जे रिलेटेड आहे, तर ते आपल्याला पाहायचं आहे फ्रेंड्स. त्याच्या स्टेप सोबत तुम्हाला नेहमी जे एक प्रोडक्ट मार्केटमध्ये आल्यानंतर त्याला एखाद्या कस्टमर पर्यंत ते कुठल्या प्रोसेस मधून जात आणि कसं पोहोचतं ते सुद्धा विचारतात. म्हणजे अगोदर त्यानंतर म्हणजे उदाहरणार्थ कस्टमर अगोदर अवेअर होतं, त्यानंतर त्याला इंटरेस्ट येतं, म्हणून तो इव्हॅल्युएशन करून ट्रायल घेतो आणि ट्रायल करून नंतर अडॅप्ट करतो. हे जे पॉइंट असतात फ्रेंड्स हे आपल्याला कन्सेप्ट हे शिकायचं आहे आणि याला आपल्याला लक्षात ठेवावंच लागेल फ्रेंड्स. आपल्याला कन्सेप्ट तर समजलं की एखादी कस्टमर असतं त्याला अगोदर माहिती भेटते म्हणजे अवेअरनेस होतं, नंतर त्याला इंटरेस्ट येते, इंटरेस्ट येतं, त्यानंतरचे पुढचे स्टेप आपण जर विसरून गेलो तर आपल्याला माहित असून सुद्धा ते कन्सेप्ट येणार नाही. कारण आपल्याला जे हे जे स्टेप्स आहेत फ्रेंड्स जर हे जशा तसे आपल्याला लक्षात नाही राहिले तर आपण त्याला व्यवस्थित एक क्वेश्चन मध्ये त्याला डील नाही करू शकणार. म्हणून आपल्याला हे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे फ्रेंड्स. सोबतच प्राइसिंग जे डिसिजन आहे, आता बघा फ्रेंड्स इथून सुरू झालेलं आहे प्रोडक्ट प्राइसिंग, त्यानंतर प्रमोशन आणि त्यानंतर प्लेस जे आहे. अशा पद्धतीनं आपलं जे 4 P's आहेत म्हणजे मार्केटिंगचे मिक्स आहे फार महत्वाचं आहे, हे आपल्याला डिटेल मध्ये अभ्यास करायचा आहे फ्रेंड्स. आणखी जे इव्होल्युशन आहे मार्केटिंगचं, जे सगळ्यात अगोदर प्रोडक्शन, नंतर प्रोडक्ट सेलिंग, हॉलिस्टिक मार्केटिंग, इंटिग्रेटेड मार्केटिंग, हे जे इव्होल्युशन आहे फ्रेंड्स हे तुम्हाला फार वेळेस विचारतात. नंतर तुमचे नीड, टाइप्स ऑफ नीड विचारून घेतात एक्झाम मध्ये, डिमांडचे टाइप्स हे खूप वेळेस विचारून घेतात एक्झाम मध्ये. निगेटिव्ह डिमांड काय आहे, लेटेंट डिमांड कोणाला म्हणतात, फुल डिमांड कोणाला म्हणतात, इरेग्युलर डिमांड कोणाला म्हणतात, हे जे काही कन्सेप्ट आहेत फ्रेंड्स ते आपल्याला अभ्यास करावे लागतील. तर आता तुम्ही प्रोडक्ट बनवलात, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग केलात किंवा प्रोडक्शन केलात, तर त्याला आता एखाद्या व्यक्तीपर्यंत, एका कस्टमर पर्यंत लास्ट फायनल जे कन्झम्पशन असतं तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला सर्व स्टेप मधून जावं लागतं, जे की प्रोमोशन आणि प्लेस जे आहे, डिस्ट्रीब्युशन ज्याला आपण म्हणतो, तर डिस्ट्रीब्युशन पूर्ण चॅनल आपल्याला अभ्यास करावा लागेल फ्रेंड. तर डिस्ट्रीब्युशन डिसिजन मध्ये चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन, चॅनल ऑफ मॅनेजमेंट, सोबतच कंझ्युमर बिहेवियर. आता कंझ्युमर बिहेवियर, बाइंग अँड सेलिंग, जी आपण युटिलिटी आपण शिकतो, इंडिफरन्स कर्व आपण इको मध्ये शिकतो, तर ते तिथं सुद्धा एक कंझ्युमर बिहेवियर, त्यामध्ये टोटल कॉस्ट, ऍव्हरेज कॉस्ट, मार्जिनल कॉस्ट काय असतं, त्याच पद्धतीनं इन्फ्लुएन्स, कंझ्युमर कशा पद्धतीने इन्फ्लुएन्स होतं बाइंग आणि सेलिंग प्रोसेस मध्ये, कशा पद्धतीनं कंझ्युमर ह्या प्रोसेस मधून बाइंग डिसिजन घेतो, त्याला सर्व्हिसिंग, जे मार्केटिंग आहे, कस्टमरच किंग आहे फ्रेंड्स. म्हणजे कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन अगोदर प्रोडक्शन करायचं, सेलिंग करायचं, मार्केटिंग करायचं, याच्यावर भर देण्यात येत होतं. पण आता कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन करणं, सोबतच कस्टमर सोबत रिलेशन डेव्हलप करणं, म्हणजेच आता पुढे आहे ते CRM मध्ये, तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मध्ये, तर हे प्रत्येक गोष्ट आपल्याला विचारण्यात येते फ्रेंड्स. आता MCET च्या एक्झाम मध्ये ग्रीन मार्केटिंग विचारण्यात आलेलं आहे, सोशल मार्केटिंग, सोशल ऑडिट काय आहे, ग्रीन ऑडिट काय आहे. तर अलीकडे खूप काही चेंजेस मार्केटिंग मध्ये, त्याच पद्धतीने बिझनेस मध्ये, कंपनीज मध्ये आपल्याला पाहण्यात आलेले आहेत फ्रेंड्स. तर अशा पद्धतीनं डायरेक्ट मार्केटिंग काय आहे, रुरल मार्केटिंग काय आहे, होलसेल, रिटेलर्स, आता याला डिटेल मध्ये तुम्ही म्हणा फ्रेंड्स, आता कुठपर्यंत तुम्ही आता ग्लोबल लेवलवर म्हणा किंवा आपल्या होस्ट कंट्री मध्ये किंवा फॉरेन कंट्री मध्ये कुठपर्यंत तुम्ही आता हे मार्केटिंग कन्सेप्टला तुम्ही रिलेट करू शकता. तर लॉजिस्टिक जे मॅनेजमेंट आहे त्याला काय काय आहेत,
हे आपण सर्व हे सर्व पॉइंट्स आपण मार्केटिंग मॅनेजमेंट मध्ये पाहणार आहोत फ्रेंड्स. याला डिटेल मध्ये आपल्याला वेळ द्यावा लागेल आणि सगळी कन्सेप्ट समजावं लागेल. चॅप्टर खूप सोपा आहे फ्रेंड्स. युनिट 8वा आहे मार्केटिंग मॅनेजमेंट. लहान पण आहे आणि सोपं पण आहे फ्रेंड्स. पण जे काही महत्वाचे आहेत पॉइंट्स ते आपल्याला ते कन्सेप्ट आपल्याला आपले पक्के करून एक्झाम मध्ये जावं लागेल फ्रेंड्स. आता पाहूयात लीगल ऍस्पेक्ट ऑफ बिझनेस. तर लीगल ऍस्पेक्ट ऑफ बिझनेस यामध्ये फ्रेंड्स यावेळेस महाराष्ट्र सेट मध्ये मी थोडं फील केले ते आहे की क्वेश्चन्स फार डीप मध्ये विचारण्यात आले होते. जे सेक्शन होते ते पॉप्युलरली नोन सुद्धा नव्हते, म्हणजे आपल्याला माहीत असलेले किंवा डोळ्याखालून गेलेले सुद्धा असे सेक्शन्स नव्हते फ्रेंड्स. ज्यांचा खूप डीप मध्ये अभ्यास असेल असे सुद्धा स्टुडंट्स त्यामध्ये चुकण्याची त्यांना तितकीच शक्यता होती फ्रेंड्स. तर नेहमी असं होत नाही. हे चॅप्टर खूप इझी आहे पण यामध्ये फ्रेंड्स आपण गेस लावू शकत नाही किंवा आपल्या मनाचं काही सांगू शकत नाही, कारण हे आहेत सेक्शन्स आर्टिकल लॉज आहेत फ्रेंड्स. ला आणि लॉज कधी तुटत नाहीत. तर लॉज फक्त पाळले जातात, नियम फक्त आपण पाळले जातात, आपण त्याला तोडू नाही शकत फ्रेंड्स. तर आपण गेस म्हणजे सोडायचं म्हणून काही सोडतो पण आपल्याला याचे परिपूर्ण नॉलेज असल्याशिवाय हे कन्सेप्ट आणि हे गोष्टी समजल्याशिवाय आपण याचं उत्तर देऊ शकत नाही फ्रेंड्स. म्हणून आपल्याला हे टॉपिक समजून घेणं आणि वारंवार रिवाइज करून लक्षात ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. आणि तसं पाहायला गेलं तर इझी आहे, युनिट इझी आहे, कन्सेप्ट इझी असतात, क्वेश्चन्स पण इझी विचारले जातात. पण कदाचित एखादी वेळेस असं होऊ शकते की तुम्हाला सेक्शन्स जे आर्टिकल्स आहेत ते पण विचारले जातात एक्झाम मध्ये. म्हणून तुम्हाला हे अभ्यास करते वेळेस जे महत्वाचे कन्सेप्ट आहेत आणि महत्वाचे सेक्शन्स आहेत ते सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जे आहे 1872 त्याचे एलिमेंट्स आपल्याला असे टोटल 10-12 जे ऍक्ट दिलेले आहेत फ्रेंड्स त्यामध्ये सेल्स तर पहिला आहे. तर यामध्ये आपल्याला 10-12 ऍक्ट देण्यात आलेला आहे फ्रेंड्स. तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे 1872 त्याचे त्यामध्ये काही व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट कुठले, इनव्हॅलिड कुठले असतात, त्याचे एलिमेंट्स कुठले कुठले आहेत, कॅपॅसिटी काय आहे, फ्री कन्सेंट काय असतात, आता ते त्यामध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टशी जुडलेले सगळे पॉईंट असणार. दुसरं आहे स्पेशल कॉन्ट्रॅक्ट. स्पेशल कॉन्ट्रॅक्ट मध्ये कुठले कुठले आहे, गॅरंटी काय असतं, ऍडमिनिटी काय असतं, प्लेज काय असतं, या पद्धतीचं फ्रेंड्स. नंतर सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट 1930 त्याचे एलिमेंट्स. नंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट आहे. आता यामध्ये फक्त जे पुस्तकी आहे फ्रेंड्स, आता ह्यामध्ये दुसरं आपल्याला काही चालणार नाही, जे आहे तेच अभ्यास करावं लागेल फ्रेंड्स. तर टाइप्स आहेत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचे फ्रेंड्स, तर चेक आहे, प्रॉमिसरी नोट्स आहे आणि बिल ऑफ एक्सचेंज. तर हे तिन्ही टाइप मध्ये तुम्हाला नेहमी विचारलं जातं, क्वेश्चन विचारले जातात यावर. नंतर कंपनीज ऍक्ट 2013 तर कंपनीज ऍक्ट 1956 आणि यामध्ये काय डिफरन्स आहे ते विचारलं जातं. LLP काय आहे ते विचारलं जातं फ्रेंड्स. नंतर कॉम्पिटिशन ऍक्ट 2002 तर कॉम्पिटिशन ऍक्ट हे MRTP ऍक्टचं सक्सेसर आहे. तर त्याच पद्धतीचे तुम्हाला क्वेश्चन्स विचारतात फ्रेंड्स. कॉम्पिटिशन ऍक्ट वगैरे कधी आलं, त्यांची इस्टॅब्लिशमेंट कधीचं आहे, म्हणजे त्याचे कारण रिझन्स काय आहेत, ते कशा कशा त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, पर्पज काय आहेत, हे सर्व तुम्हाला विचारलं जातं. नंतर इन्फॉर्मेटिव्ह टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आणि त्याचे आपल्याला क्राईम्स आणि पेनाल्टीज ऑफेन्स विचारण्यात आले होते. यावेळेस सेक्शन विचारण्यात आलेले होते जे ऑफेन्सचे सेक्शन्स होते. तर RTI ऍक्ट 2005 त्यामध्ये काय काय प्रोव्हिजन आहेत ते विचारले जातात. त्यामध्ये खूप काही पॉइंट्स आहेत फ्रेंड्स. हे आता खूप लेंथी आहे पण यामध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स GST त्यावर नेहमी प्रश्न विचारतात फ्रेंड्स. तर GST आपल्याला एकदम व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित दूर आणि खूप दिवसापर्यंत आपल्याला, कारण हे म्हणतात ना फ्रेंड्स खूप रिसेंट टॉपिक आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे GST. आता हे डिमोनिटायझेशन GST मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून जे काही फायनान्शियल चेंजेस आलेले आहेत, आता हे सर्व लॉज रेग्युलेशन कॉन्स्टिट्यूशन बॉडी मध्ये जे चेंजेस येत आहेत, तर जे रिसेंटली जे ट्रेंड मध्ये जे टॉपिक्स चालतात फ्रेंड्स जे आहे GST म्हणा असे, तर हे आपल्याला अभ्यास करावाच लागेल. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स जे आहे त्यामध्ये पॅटेंट काय, ट्रेडमार्क काय, कॉपीराईट काय, त्यांची लाईफ म्हणजे विचारण्यात येते फ्रेंड्स. म्हणजे कॉपीराईटची लाईफ किती पर्यंत असते, पॅटेंटची लाईफ काय असते, ट्रेडमार्क कशासाठी असतं, कॉपीराईट ट्रेडमार्क पॅटेंटमध्ये काय डिफरन्स आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट मध्ये आपल्याला जे जिओग्राफिकल इंडिकेशन असतं, डिझाईन्स असतात, इंडस्ट्रीयल डिझाईन्स असतात, हे सर्व आपल्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट मध्ये जे इंटेंजिबल असेट असतं आपलं याच्याबद्दल डिटेल मध्ये अभ्यास करायचा आहे फ्रेंड्स. तर हे झालं लीगल ऍस्पेक्ट ऑफ बिझनेस. त्याचप्रमाणे हे जसं नाव आहे लीगल ऍस्पेक्ट ऑफ बिझनेस, तर बिझनेस साठी लागणारे हे सगळे लॉज, बिझनेसशी रिलेटेड हे सगळे लॉज आपल्याला अभ्यास करायचे आहेत फ्रेंड्स युनिट 9 मध्ये. युनिट 10वा इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग आपण अभ्यास करते वेळेस आपल्याला हे जे टॉपिक आहे थोडस व्यवस्थित आणि लक्षपूर्वक अगोदर समजून घेऊन शिकावं लागेल आणि त्यानंतर याचे प्रश्न आपल्याला थोडस
समजतील आणि सोपं वाटेल फ्रेंड्स. तर आपण याच्या पूर्वी पण बीकॉम मध्ये एमकॉम मध्ये अभ्यास केलो हे, पण जे कोणी त्याला सिरियसली घेऊन केलं नाहीत किंवा त्यांना हे कन्सेप्ट विसरले असतील त्यांना बेसिक झिरो पासून स्टार्ट करावं लागेल फ्रेंड्स. त्यासाठी इन्कम टॅक्स बेसिक कन्सेप्ट आणि रेसिडेन्शियल स्टेटस, टॅक्स इन्सिडेंट जे आहे, रेसिडेन्शियल स्टेटस मध्ये तुमचे जे बेसिक कंडिशन आहेत आणि ॲडिशनल कंडिशन आहेत ते कुठले कुठले असतात, कोणाकोणासाठी आणि कधी कधी लागू होतात, इन्सिडेंट म्हणजे तुमचं फॉरेन इन्कम आहे का नेशन नॅशनल इन्कम आहे ते पाहावं लागेल. नंतर एक्झम्प्टेड जे इन्कम असतात, ऍग्रिकल्चर इन्कम जे अंडर सेक्शन आपल्याला 10 सेक्शन मध्ये भेटतात. नंतर कॉम्पिटिशन ऑफ टॅक्सेबल इन्कम फ्रेंड, हे कॉम्पिटिशन जे आहे टॅक्सेबल इन्कम हे कॉम्प्युट करताना, हे कॉम्प्युट करताना आपल्याला जे टाईप्स आहेत, जे स्टेप्स येतात फ्रेंड्स, त्यामध्ये आपलं पूर्ण इन्कम टॅक्स संपवतो. म्हणजे जे कॉम्पिटिशन ऑफ इन्कम आहेत ते वेरियस हेड्स जे दिलेले आहेत आपल्याला माहिती असतील, आपल्याला टोटल 5 हेड्स आहेत जे आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजेच इन्कम फ्रॉम सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, पीजीबीपी इन्कम, कॅपिटल गेन्स आणि अदर सोर्सेस. हे इतके सोपं, जितकं सोपं मी म्हणले तितकं सोपे नाहीत फ्रेंड्स. हे 50% सिलेबस आपले इन्कम टॅक्सचे कव्हर करतात. तर मी एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, आपला जस्ट एक्झाम महाराष्ट्र स्टेटची एक्झाम होण्याच्या 4 दिवस पूर्वी मी ते अपलोड केलं होतं. कारण त्यामध्ये इन्कम टॅक्सचे रिलेटेड जितके इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत आणि रिपीटेड क्वेश्चन्स आहेत एक्झाम मध्ये नेहमी नेहमी विचारले जाणार आहे, थोडंसं आपल्याला अवघड जातं म्हणून मी ते पूर्ण एक व्हिडिओ 1 तासाचं बनवून टाकले होते फ्रेंड्स. त्यामध्ये एकही क्वेश्चन असं सुटलेलं नाही की जे महत्वाचं नाही, सर्व महत्वाचे टॉपिक्स त्यामध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन ते पाहू शकता फ्रेंड्स. तर आणखी जे सोबतच आपण अभ्यास करत आहोत हे 5 युनिटचं फ्रेंड्स, पण सुरुवातीचे जे 5 युनिट आहेत त्या 5 युनिटचं जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला सिलेबस जर तुम्हाला माहीत करून घ्यायचा असेल कम्प्लीट सिलेबस, तर अगोदर ती व्हिडिओ पाहून नंतर हे व्हिडिओ पहा फ्रेंड, किंवा हे व्हिडिओ पाहून सुद्धा ते व्हिडिओ पाहू शकता. सुरुवातीचे जे 5 टॉपिक्स आहेत, 5 युनिट आहेत, त्याचे कुठले महत्वाचे पॉइंट आहेत आणि कुठले टॉपिक्स आहेत आणि ते सिलेबस जाणून घ्यायचं असेल तर वरी आय बटनला प्रेस करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता फ्रेंड्स. तर इन्कम टॅक्स मध्ये अभ्यास करते वेळेस आपल्याला जे कॉम्पिटिशन आहे त्याचे जे स्टेप्स आहेत फ्रेंड्स ते फार महत्वाचे आहेत. जे 5 हेड आहेत जे की 50% सिलेबस कव्हर करतात, सोबतच म्हणजे ग्रॉस टोटल इन्कम भेटतं त्यापासून. नंतर डिडक्शन आपल्याला त्यामध्ये जे काही क्लबिंगचे आणि सेट ऑफ आणि कॅरी फॉरवर्डचे जे प्रोव्हिजन आहेत ते ऍड केल्यानंतर आपल्याला त्यातून काही डिडक्शन करावं लागतात. ते डिडक्शन जे असतात ATC ते ATU आपल्याला ते डिडक्शन सुद्धा माहित असायला पाहिजे फ्रेंड्स. तर ATD कशासाठी असतं, ATE कशासाठी असतं, आता विचारले जातात ATTA काय आहे, म्हणजे फ्रेंड्स जे विचारलं जातं आपल्याला RRB QQB हे जे डिडक्शन आहेत ते आपल्याला मुकपाट असले पाहिजे फ्रेंड्स. म्हणजे कधी पाहिल्या बरोबर आपल्याला आलं पाहिजे, कारण डिडक्शन्सवर नेहमी प्रश्न विचारले जातात. सोबतच इंटरनॅशनल टॅक्सेशन मध्ये DTAA आणि ट्रान्सफर प्राइसिंग हे दोन्ही महत्वाचे कन्सेप्ट आहेत. DTAA म्हणजे असते फ्रेंड्स की जे एखादी व्यक्ती 2 देशांमध्ये इन्कम करत असेल तर दोन्ही ठिकाणी त्याला टॅक्स लावू नये म्हणून DTAA हे 2 देशांमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट असू शकतं, किंवा एक देश हे स्वतः इंडिपेंडेंटली सुद्धा DTAA च्या खाली काही प्रोव्हिजन आहेत 90, 91 आणि 90 AA च्या प्रमाणे आपल्याला ते डिडक्शन भेटतात फ्रेंड्स. ते आपण DTAA चॅप्टर शिकताना शिकूयात. सोबतच ट्रान्सफर प्राइसिंग असते, एखादी कंपनी आहे किंवा पॅरेंट कंपनी आहे, सबसिडरी कंपनी आहे तर त्यामध्ये टॅक्स कमी द्यायला यावं या उद्देशानं ते काय करतात, त्यांच्या ट्रान्सफर म्हणजे त्यांच्या प्राइसिंग मध्ये एखाद्या प्रोडक्टच्या प्राइसिंग मध्ये ते हेराफेरी करतात फ्रेंड्स. म्हणजे थोडंसं फ्रॉड केल्यासारखं करतात. तर ते होऊ नये आणि टॅक्स व्यवस्थित गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचावं यासाठी काय प्रोव्हिजन आहेत, त्यालाच आर्म लेंथ प्राइसिंग जे म्हणतात, फेअर प्राइसिंग ज्याला म्हणतात, ते आपल्याला पाहायचं आहे फ्रेंड्स. तर कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग मध्ये कन्सेप्ट आहेत, त्यामध्ये मॅट काय आहे, व्हॅट काय आहे, सोबतच त्याचे कुठले कुठले रेट्स आहेत ते पाहायचं आहे. मेक बाय डिसिजन काय असतं, ओन लिस्ट काय असतं, प्लेसमेंट काय असतं, कंटिन्यू बिझनेस करायचा असेल तर काय असतं, हे आपण टॅक्स जे कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग मध्ये पाहणार आहोत. सोबतच जे डिडक्शन अँड कलेक्शन ऍट सोर्स म्हणजे त्याला TDS आणि TCS चे रेट्स काय असतात, सोबत हे कशासाठी लागू होतं, म्हणजे नेमकं काय TDS म्हणजे काय, TCS म्हणजे नेमकं काय, हे आपल्याला पाहायचं आहे फ्रेंड्स. तर TDS आणि TCS वर पण खूप प्रश्न येतात. तर TDS चे रिटर्न कधी असतात, सोबतच रिटर्न फायलिंग कधी असते, त्याची स्टेप काय आहे, त्याचे ड्यू डेट्स काय आहेत, ते आपल्याला पाहायचं आहे फ्रेंड्स. नंतर कॉन्सेप्ट जे बेसिक आहे, पूर्ण बेसिक म्हणजे फ्रेंड्स इन्कम टॅक्स कधीपासून इन्कम टॅक्स इंडियामध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे तिथून धरून आपण जे बिल जे फायनान्स जे बिल ऍक्ट आहे, फायनान्स ऍक्ट आहे,
त्याचे स्लॅब रेट्स काय असतात, एक्झम्पशन कुठपर्यंत लिमिट आहे, हे सर्व आपण पाहणार आहोत फ्रेंड्स. त्यामध्ये सरचार्ज काय असतं, एज्युकेशनल सेल्स, हे सर्व सर्व आपल्याला अभ्यास करायचं फ्रेंड्स. तर सध्याला हे झाले आपले सिलेबस डिस्कस करून झालेलं आहे आपलं, जे आपण 10 युनिट कव्हर केलेलो आहोत. पहिल्या व्हिडिओ मध्ये 5 आणि या व्हिडिओ मध्ये 5 असे 10 युनिट आपले सिलेबस, इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि कशासाठी आहे, काय रिलेट करतं, एकदा आपण ऐकून झालो फ्रेंड्स. आता प्रत्येक एक एक टॉपिक वर आपण डिटेल मध्ये अभ्यास करणार आहोत. तर प्रत्येक एक युनिट आणि त्याच्यातले महत्वाचे कन्सेप्ट, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवीन तुमच्यासाठी कॉमर्स मध्ये. आणि पेपर फर्स्ट चे सुद्धा मी व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी बनवणार आहे फ्रेंड्स. तर तुम्हाला हे जर व्हिडिओ व्हॅल्युएबल आहेत वाटत असेल, तुम्हाला काही समजल, तुमच्या प्रिपरेशन मध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन ऍड होईल, व्हॅल्यू ऍड होईल असं वाटत असेल, तर नक्की चॅनलशी जुडून राहा, सबस्क्राईब करा. आणि जे काही तुम्हाला व्हिडिओ दिसतील स्क्रीनवर, जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याला प्रेस करून पाहू शकता. आणि जे आयकन आहे सबस्क्रिप्शनचं त्याला प्रेस करून तुम्ही सबस्क्राईब करू शकता फ्रेंड्स. तर बेल आयकनला प्रेस करून ठेवा, मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले तर त्याबद्दल तुम्हाला माहिती लगेच भेटेल. आणि आपण सोबत असंच प्रिपरेशन करूया. आणि या वर्षी आपल्याला सेट किंवा नेट नेट एक्झाम नेट GRE पास व्हायचंच आहे फ्रेंड्स. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूयात. धन्यवाद.